प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील आज सोलापूरमध्ये एक सभा झाली आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर टीका केली. राणेंकडे दुर्लक्ष करा असं उद्धव यावेळी म्हणाले. तसंच सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर उद्धव बरसले, शेतकरी संपावर गेले हे पहिल्यांदाच घडतंय. यावेळी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. जनतेला लुबाडून त्यांच्या हक्काचं पाणी बारामतीला नेण्यात आलं. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना राज्यकर्त्यांकडून असं सांगितलं जातं, मग जाहिरातबाजी करण्यासाठी पैसा कुठून येतो, असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तो फालतू माणूस आहे, त्याच्यावरती बोलू नका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याला आता फक्त अंडी उबवण्याखेरी दुसरा उद्योग नाहीये. आपल्याला काम मोठं करायचं आहे, पवित्र काम करायचंय आपल्याला. हे जाऊ रे, त्याला काल बोललं ना, सांत्वनाची गरज आहे, सोडून द्या. नेहमी शरद पवार माझ्यावरती टीका करतात, हे शहरी बाबू यांना शेतीतलं काय कळतं? नाहीच कळत मला शेतीतलं, जाऊ द्या. पण मी शहरी बाबू, मला आतापर्यंत कारखान्याचे कामगार संप करतात हे माहिती होतं. पण जळगावमध्ये मी गेलो, तिकडे एक विचित्र परिस्थिती. काय झालं, पाऊस तर लांबलेला आहे, पहिला पेरा तर वाया गेलेला आहे. शेतकरी जे काय असतं नसतं, आपली जमीन, गुरं, बैल, घर, आपल्या पत्नीचे दागिने, सगळं काही पणाला लावतो, गहाण टाकतो, कर्ज काढतो आणि पेरणी करतो. पहिला पेरा गेला वाया आणि दुसरा पेरा करताना सरकारकडनं काही मदत नाही, काही नाही, काही नाही. म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी ठरवलं की आम्ही संपावर जातो, नाही आम्ही पेरणी करणार. कदाचित ते पहिलं असं उदाहरण असेल की आपला देश कृषी प्रधान देश, महाराष्ट्रामध्ये तर अनेक शेतकरी आहेत, टक्का महाराष्ट्राचा मोठा आहे. पण दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये असं हे पहिलं उदाहरण असेल की जिकडे शेतकरी संपावरती गेले. शेतकरी संपावरती गेल्यानंतर अजित पवार गेले. अजित पवारांनी कलेक्टरला सांगितलं, जा आणि भेटा. कलेक्टर कसला ऐकतो तोला, तुमचे आता 2 दिवसाचे मेहमान, तुमचं पण ऐकणार? ऍड म्हणे, नाही ऐकत, जा. म्हणजे देश आपल्या राज्याचा उपमुख्यमंत्री त्याचा कलेक्टर ऐकत नाही, ही परिस्थिती आहे आता. मी अजित पवारांना सांगितलं, अहो तुमचे अधिकारी ऐकत नसतील तर बादलीवर पाण्यात जाऊन जीव द्या. यानंतर एक ब्रेक घ्यायचा आहे बुलेटिनमध्ये, पाहत रहा जय महाराष्ट्र.